विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो आहोत तैनाती फौज किंवा लॉर्ड वेलसलीचे भारतातील धोरण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली भारतामध्ये व्यापार करण्याकरिता. त्यानंतर ब्रिटिशांनी सुरत या ठिकाणी आपली वसाहत स्थापन केली. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ब्रिटिशांनी भारतामध्ये कशा प्रकारे हळूहळू आपला साम्राज्य विस्तार केला, त्यासाठी 1757-1764 हा बघा, हा 1757 व्हिडिओ आहे की ज्यामध्ये प्लासीची लढाई झाली आणि भारतात पूर्व बंगालवर ब्रिटिशांनी राज्य निर्माण केलं. त्यानंतरही 1764 ची बक्सारची लढाई, या बक्सारच्या लढाईच्या निमित्ताने ब्रिटिशांना दुहेरी शासन व्यवस्था भारतात प्रस्थापित करण्याचे अधिकार मिळाले. वास्तविक पाहता दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय, तर प्रशासकीय बाबी ज्या आहेत त्या स्थानिक संस्थानिकाकडे राहील, कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणं, दैनंदिन खर्च निर्माण होणारे जे आहेत त्याच्यावरची तरतूद करणं आणि महसूल जमा करण्याची जबाबदारी जी होती ही ब्रिटिशांनी स्वतःकडे. आणि पूर्व बंगाल म्हणजे आजच्या तारखेमध्ये जर आपण विचार करायला गेलो तर बंगाल, बिहार, ओरिसा या संपूर्ण पूर्व भारतावर ब्रिटिशांचं राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते. आता नंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी कशा प्रकारे आपला साम्राज्य विस्तार केला आणि हळूहळू भारत कसा गिळंकूत केला याची चर्चा आपण करतो आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे लॉर्ड वेलस. हा इसवी सन 1798 मध्ये भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. 1798 ते 1805 या कालखंडामध्ये त्याची कारकीर्द विशेष गाजली आपल्याला दिसून येतात. त्याने जी काही नीती अवलंबली त्या नीतीच्या माध्यमातून त्याने भारतावर राज्य निर्माण केलं, भारतावर त्यानं आपली पकड जी आहे निर्माण केली. लॉर्ड वेलसली हा महत्वाकांक्षी स्वभावाचा होता. त्याला भारताच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचा पूर्ण असा अभ्यास होता. भारतात येण्यापूर्वी भारतीय लोकांबरोबर कशा प्रकारे डील करायचं याची त्याला पूर्ण जाणीव होती. किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की त्यांनी भारतीय लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला होता. कारण आपल्याला लक्षात येतं की ब्रिटिशांच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये भारतीय सिलेबस होतं. मग भारतीय सिलेबस यासाठी होतं की तुम्हाला जर काय भारतामध्ये सिव्हिल सर्वंट म्हणून जायचं असेल किंवा आयसीएस ची जी परीक्षा होती त्या आयसीएस सारख्या परीक्षेच्या माध्यमाचा जो सिलेबस होता त्या तिथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असायचा आणि त्यामुळे भारताची चांगली माहिती त्या लोकांना त्या ठिकाणी होती. आणि म्हणून अशा प्रकारे भारताचा अभ्यास करून लॉर्ड वेलसली भारतात आला. तो आक्रमक धोरणाचा पुरस्कर्ता होता, तो साम्राज्यवादी होता, तो महत्वाकांक्षी होता. त्याचं असं म्हणणं होतं ब्रिटिशांनी एकतर भारतामध्ये सर्व श्रेष्ठ राहावं नाहीतर मायदेशी आपल्या परत जावं. म्हणजेच काय, तर ब्रिटिशांनी एकतर भारतामध्ये सर्वश्रेष्ठ अधिसत्ता म्हणून राहावे नाही ब्रिटनमध्ये परत जावे अशा दोन टोकाच्या भूमिका त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. तो असं म्हणत असे की भारतामध्ये ब्रिटिशांनी टोटल सगळी सत्ता निर्माण करावी नाहीतर जर शक्य होत नसेल तर वापस आपल्या देशात जावं. त्याकरता त्यानं तैनाती फौज हे धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं. तैनाती फौज म्हणजे बघा, आपण पाहतोय की त्या कालखंडामध्ये जे काही स्थानिक शासक होते, आपण मागच्या या व्हिडिओमध्ये बघितलं की कसे कसे भारतामध्ये अवध आहे, सिंध आहे किंवा बंगाल आहे किंवा त्या ठिकाणी बेरार आहे किंवा मद्रास आहे, बॉम्बे रेसिडेन्सी आहे, यासारख्या ठिकाणी ब्रिटिशांनी आपली सत्ता निर्माण केलेली होती. आता जे काही स्थानिक शासक होते हे स्थानिक शासक आपल्याला आपल्या परकीय शत्रूपासून, म्हणजे परकीय शत्रू म्हणजे कोणते, तर आपल्या बाजूचे जे राष्ट्र आहे त्यापासून स्वातंत्र्य कसं मिळेल किंवा त्याच्यापासून संरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्नशील राहत असत आणि आपापशी हेवे दावे, आपापशी संघर्ष. त्या काळातल्या संस्थानिकांना, त्या काळातल्या राजांना कदाचित हे कळलं नाही की आपला शेजारचा जो शेजारी आहे तो शेजारी आहे, पण विदेशातून आलेला हा ब्रिटिश जो आहे आपला हा प्रतिस्पर्धी आहे, आपल्या सगळ्यांना गिळंकूत करणार आहे. पण कसं असते की माझ्या जर्ण आणि तुमच्या तरुण इतिहास बदलत नाही म्हणून आपण ह्या धोरणाचा त्या काळात विचार केला नाही म्हणून आपल्या असं लक्षात येतं की आपण 150-200 वर्ष ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये होतो. आणि त्या काळामध्ये लॉर्ड वेलसलीने असं जाहीर केलं की शत्रूपासून संरक्षण करण्याकरिता ब्रिटिश सरकार, ईस्ट इंडिया कंपनी तुम्हाला सैन्य पुरवेल, ते सैन्य तुमचं संरक्षण करेल. पण बदल्यामध्ये त्यांनी काही अटी टाकल्या, जसं की तैनाती फौजेची काही अटी होत्या, जसं की भारतीय राजाने आपल्या राज्यामध्ये संरक्षणासाठी कंपनीची फौज ठेवावी. ईस्ट इंडिया कंपनी जी होती, भारतीय राजाने आपल्या संरक्षणासाठी ईस्ट इंडिया कंपनीची फौज ठेवावी, पहिली अट. दुसरी अट होती की फौजेच्या खर्चासाठी भारतीय राजाने आपला ठराविक भूप्रदेश हा
कंपनीला तोडून द्यावा किंवा कंपनीला द्यावा, म्हणजे जो काही खर्च असतो दैनंदिन खर्च, मग खानपानाचा खर्च असेल, कपड्याचा खर्च असेल, शस्त्रास्त्राचा खर्च असेल किंवा प्रवासाचा खर्च असेल, हा जो काही खर्च आहे हा खर्च स्थानिक राजाने आपल्या प्रदेशातून तोडून द्यावा, म्हणजे अडवान्स मध्ये त्या ठिकाणी द्यावा. त्या प्रदेशावर ब्रिटिश लोक राज्य त्या ठिकाणी करतील किंवा ब्रिटिशांच्या पद्धतीने प्रशासन त्या ठिकाणी चालवतील. त्यानंतर आहे कंपनीचा वकील जो आहे, रेसिडेंट जो आहे, भारतीय राजाच्या दरबारामध्ये जाईल. ज्या शासकाने, ज्या संस्थानिकाने तैनाती फौजेचा स्वीकार केलेला आहे त्याच्या दरबारामध्ये ब्रिटिशांचा प्रतिनिधी राहील. दरबारामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या घडामोडीवर लक्ष ठेवण्याकरिता हा प्रतिनिधी त्या ठिकाणी राहील. त्यानंतर नंबर चार, राजास कंपनीच्या मध्यस्थीशिवाय इतर कोणत्याही सत्तेशी तह अथवा करार मदार करता येणार नाही. म्हणजे स्थानिक राजाने एखाद्या सत्तेबरोबर, देशी सत्तेबरोबर जर काही करार करायचा ठरवला, तह करायचा ठरवला, तर ते ब्रिटिशांच्या परमिशन शिवाय किंवा कंपनीच्या परमिशन शिवाय करता येणार नाही. त्यानंतर पाचवी अट अशी होती की राजाने इतर राजाबरोबर निर्माण झालेले वाद कंपनीच्या मध्यस्थीने सोडवावेत. म्हणजे जर काही वाद निर्माण झालेत तर ते वाद जे आहेत हे ब्रिटिशांनी या जो काही ब्रिटिशांचा वकील होता किंवा कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनीच्या मध्यस्थीने सोडवावेत. यानंतर नंबर सहा, ब्रिटिशांशिवाय इतर कोणत्याही युरोपीय सत्तेशी राजाने आपल्या दरबारात स्थान देऊ नये. बघा फार महत्वाचं आहे की जे काही युरोपीय भारतामध्ये आलेले होते त्यामध्ये आपण पाहिलं की पोर्तुगीज आहे, डच आहे, फ्रेंच आहेत आणि इंग्रज आहेत. ह्या चार प्रतिस्पर्धी युरोपीय सत्ता भारतात त्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये होत्या, तग धरून होत्या काही. तर ईस्ट इंडिया कंपनीच्या परमिशन शिवाय किंवा एकदा का तुम्ही जर का तैनाती फौजेचा स्वीकार तुमच्या राज्यामध्ये केला तर तुम्ही या ब्रिटिशांशिवाय इतर कोणत्याही, मग युरोपियन असेल, डच असतील, फ्रेंच असतील, यांच्याशी संपर्क ठेवू नये. जर का तसं केलं तर त्या नियमांचं उल्लंघन करण्यात येईल आणि तुमच्या राज्यावर कंपनी सरकार किंवा ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिश कंपनीचं राज्य हस्तगत करण्याचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आले. अशा पद्धतीने एकंदरीत तैनाती फौजेच्या अटी होत्या. आता आपण पाहू की तैनाती फौजेच्या अटी कोणकोणत्या शासकांनी स्वीकारल्या. या तैनाती फौजेचा पहिला बळी जर कोणता गेला असेल, कोण गेला असेल, तर तो आहे हैदराबादचा निजाम. बघा हे हैदराबादचं स्टेट आणि या हैदराबादच्या निजामाने, म्हणजे आजच्या परिभाषेत बोलायला झालं तर विदर्भाचा काही भाग, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकाचा काही भाग, अशा प्रकारे संपूर्ण दक्षिण भारतावर निजामाचं एक मोठं राज्य त्या ठिकाणी होतं. आणि 1798 मध्ये निजामाने कंपनीची जी काही तैनाती फौज आहे ती दरबारामध्ये स्वीकारलेली आहे आणि यामुळं त्या ठिकाणी पहिला बळी हा त्या ठिकाणी निजाम गेलेला आहे. तैनाती फौजेचा खर्च देता येत नाही म्हणून 1854 मध्ये वराड हा प्रांत सीपी अँड बेराड, आपण मागच्या या व्हिडिओमध्ये पाहिलं की अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा हे ब्रिटिशांच्या राज्याला जोडल्या गेले. आपण रयतवारी पद्धत पाहत असताना याची चर्चा मागच्या या व्हिडिओमध्ये केलेली आहे. त्यानंतर आहे मैसूर, वाडिया आणि तंजावर यांनी 1800 मध्ये तैनाती फौजेचा स्वीकार केला. टिपू सुलतान हा फार मोठा शासक मध्ययुगीन भारतामध्ये झालेला आहे. टिपू सुलतानाने सातत्याने ब्रिटिशांचा प्रतिकार केलेला आहे. टिपू सुलतान हा टेक्नॉलॉजी बेस्ड शासक होता. टिपू सुलतानाने त्या कालखंडामध्ये, हे बघा हे एक यंत्र तुम्हाला दिसतं की एक शिपाई कशा पद्धतीनं त्या वाघाला मारतोय आणि टिपू सुलतानला सगळी मदत जी होती ही फ्रेंच लोक त्या ठिकाणी करत असत. कारण टिपू सुलतानाला हे माहित होतं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो आणि इंग्लंड आणि फ्रान्स हे त्या काळातले जागतिक स्वरूपाचे शत्रू होते, वसाहतवादाचे ते प्रतिस्पर्धी होते. म्हणून ब्रिटिशांना जर का भारतात थांबवायचं असं तर फ्रेंचांची मदत घेणं गरजेचं आहे. आणि त्याच कालखंडामध्ये तिकडं युरोपमध्ये नेपोलियन बोनोपार्टाचा उदय झालेला आहे आणि नेपोलियन बोनोपार्टाच्या माध्यमातून आपण नेपोलियन बोनोपार्टाचा अभ्यास ज्यावेळेस करतो, म्हणजे ते पुढच्या वेळेस ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की नेपोलियन बोनापार्टा हा आफ्रिका खंडातून त्या ठिकाणी आफ्रिका मोहिमेवर असताना भारतात तो येणार होता आणि भारतावर इंग्रजांची जी काही वसाहत होती ही वसाहत फ्रेंचांच्या ताब्यात त्या ठिकाणी जाणार होती. आणि म्हणून 1799 मध्ये टिपू सुलतान आणि फ्रेंचांचे संबंध फार चांगले होते. 1799 मध्ये दुर्दैवानं त्या ठिकाणी टिपू सुलतानचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. त्यामुळे म्हैसूरचं जे काही घराणं होतं, म्हैसूर किंवा तंजावरचं जे काही घराणं होतं याच्याकडं यांनी तैनाती फौजेचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. त्यानंतर बडोद्याचे गायकवाड घराणं यांनी 1800 मध्ये तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यानंतर अवधचा नवाब याने 1801 मध्ये तैनाती फौजेचा स्वीकार केला. दुसरा बाजीराव पेशवा, म्हणजे आपण पाहतो म्हणजे कधी कधी दुर्दैवाने या ठिकाणी म्हणावं लागतं की शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं होतं या स्वराज्याला उतरती कळा जी आहे ही या कालखंडामध्ये लागलेली दिसून येते. दुसऱ्या बाजीराव पेशवाने 1802 मध्ये वसईचा तहान तैनाती फौजेचा स्वीकार केला. बघा
ज्या फिरंग्यांवर विश्वास ठेवू नका असे शिवाजी महाराज सांगतात. फिरंग्यांपासून सावध राहा म्हणून भारतातला पहिला शासक आहे जो की आरमाराची निर्मिती करतोय शिवाजी महाराज. आरमाराची निर्मिती करून फिरंग्यांना दूर ठेवलं पाहिजे, म्हणजे विदेशी लोकांपासून आपलं संरक्षण केलं पाहिजे असं शिवाजी महाराज आपल्या कार्य प्रशासनामध्ये करताना काम करताना दिसून येतात. पण दुसऱ्या बाजूराव पेशव्यांनी 1802 मध्ये वसईच्या तहानवर तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि दुर्दैवानं ह्याच दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या कालखंडामध्ये 1 जानेवारी 1818 मध्ये ब्रिटिश आणि पेशवे यांच्यामध्ये युद्ध झालं. 1 जानेवारी 1818 मध्ये भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये पेशव्याचा निर्णायक पराभव झाला आणि इथली पेशवाई जी होती ही नष्ट झाली. ठीक आहे, त्यानंतर आहे नागपूरचे भोसले. आपल्याला माहिती की परसोजी भोसले हा 17व्या शतकामध्ये आपलं नशीब आजमवण्याकरता तो विदर्भामध्ये आलेला आहे. परसोजी भोसलेने नागपूर या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली. 1803 मध्ये या ठिकाणी नागपूरच्या भोसल्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि ग्वालियरचे जे शिंदे आहेत दिल्लीच्या पायथ्याशी, वास्तविक पाहता एक काळ असा होता की असं म्हटलं जायचं की मराठ्यांचं सैन्य किंवा मराठ्यांची सत्ता ही अटकेपार होती. मराठ्यांचे घोडे सिंधू नदीच्या परिसरात जाऊन पाणी पितात. त्याचं कारण असं की हे जे काही होळकर होते, शिंदे होते, हे जे मराठी सरदार होते हे उत्तरेमध्ये दूरपर्यंत, उत्तर पश्चिमेमध्ये दूरपर्यंत गेले होते आणि या दरम्यानच्या कालखंडामध्ये दुर्दैवाने मात्र पुन्हा उत्तर तिकडे त्या भागातही लागली आणि 1804 मध्ये तैनाती फौजेचा स्वीकार शिंदे घराण्याने घेतलेला आपल्याला दिसून येतो. आता या तैनाती फौजेचे काय परिणाम झाले बघा. तैनाती फौजेचे विपरीत परिणाम भारतीय समाज व्यवस्थेवर झालेले आपल्याला दिसून येतात. तैनाती फौजेच्या पहिला परिणाम असा झाला की तैनाती फौजेच्या त्यामुळे संस्थानिके नाहीसी झाली. तैनाती फौजेचा स्वीकार ज्या संस्थानिकांनी घेतला त्याचा संस्थान भविष्यामध्ये नाहीस झालेलं आपल्याला दिसून येते. इंग्रजांनी संस्थानिकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्यामुळे संस्थानिकांनी स्वतःची फौज ठेवणे बंद केल्यामुळे संस्थानामध्ये बंडाळी व लूटमार सुरू झाली. बघा, ज्या ज्या संस्थानिकांनी इंग्रजांच्या फौजा आपल्या राज्यामध्ये ठेवल्या त्यामुळे त्यांनी स्वतःचं सैन्य ठेवायला बंदी केली. स्वतःचं सैन्य त्यांनी विकसित केलं नाही कारण त्याच्या राज्याचं संरक्षण ब्रिटिश करतायत. त्याच्यामुळे राज्यामध्ये अंतर्गत बंडाळ्या निर्माण झाल्या आणि ब्रिटिशांना देखील ते हवं होतं. ब्रिटिशांना राज्यामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत बंडाळ्या राहतील ते त्यांच्या फायद्याचं होतं आणि म्हणून इंग्रजांची फौज स्वीकारल्यामुळे स्वतःचे सैन्य ठेवणं बंद केलं. त्याच्यामुळे अंतर्गत बंडाळ्या आणि लूटमार मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे संस्थानिकाच्या दरबारामध्ये मोठ्या प्रमाणे भारतीय सैनिक होते पण ब्रिटिशांचं सैन्य तैनाती फौज स्वीकारल्यामुळे जे काही देशी सैन्य होतं हे देशी ठेवून सैन्य ठेवणं बंद झालं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे जे काही संस्थानिक होते यांनी आपापल्या राज्यामध्ये उद्योगधंद्यांना संरक्षण दिलेलं होतं पण या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की स्थानिक जे काही शासक होते संस्थानिक उद्योगधंद्याचे संरक्षण नाहीसे झाले. संस्थानिकांनी ज्या काही आपल्या राज्यामध्ये तैनाती फौज ठेवलेल्या होत्या ह्या अंतर्गत बंडाळ्या मोडून काढण्यासाठी अपुऱ्या होत्या. हा एक मोठा परिणाम त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शेवटचा परिणाम आहे संस्थानातील राज्यकर्त्यांची कारभार करण्याची कार्यक्षमता कमी झाली. एकदा आळस निर्माण झालं की त्या आळसातून बाहेर निघता येत नाही आणि म्हणून संस्थानिकांचं देखील तसंच झालं. त्यांनी एकदा राज्यकारभार करण्याची सवय त्यांची नाहीशी झाली आणि दुर्दैवाने आपल्या असं लक्षात येते की तैनाती फौजेच्या स्वीकारल्यामुळे भारतीय राज्यांना राज्य करण्याचं भान राहिलं नाही आणि हळूहळू ते आळशी बनले आणि असा मोठा विपरीत परिणाम आपल्या या सगळ्या तैनाती फौजेच्या स्वीकारण्याच्या धोरणामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. मग हैदराबाद आहे, मैसूर आहे, तंजावर आहे, बडोदा आहे, अवध आहे, मराठा आहे, नागपूरचे भोसले आहेत किंवा ग्वालियरचे शिंदे, या संपूर्ण भारतावर इथं ब्रिटिशांचं राज्य निर्माण झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्या लक्षात येतं की लॉर्ड वेलस्लीचं तैनाती फौज आहे. लॉर्ड वेलस्लीच्या तैनाती फौजेचे असे परिणाम आपल्याला झालेले दिसून येतात आणि त्याचा दूरगामी परिणाम भारतीयांवर झालेला दिसून येतो. तर चला मित्रांनो, इथे थांबून पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. धन्यवाद.